बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. चांदवड तालुक्यातील खडकओझर माध्यमिक विद्यालय या विद्यालयाने खडकओझर गुऱ्हाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, धान्य, कपडे आणि खाद्यपदार्थांचे दुकाने लावून त्याला बाजाराचे रूप दिले. या मेळाव्यात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच महिलांनी खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून व्यवहारिक ज्ञानाचा उपयोग करण्याचे आकलन झाले. उपक्रमाचे गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आठवडा बाजार हा ग्रामपंचायत आवारात भरवला जाईल असे आश्वासन दिले आहे. आज माध्यमिक विद्यालय खडकओझर, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या माध्यमिक विद्यालयाने खडकओझर गुराळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये आज आठवडे बाजार म्हणजे आनंद मेळावा भरवण्यात आलेला आहे. या आनंद मेळाव्याचा उद्देश म्हणजे विद्यालयामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना गणित हा जो विषय आहे त्या गणित विषयाचं प्रत्यक्षात त्यांचा उपयोग म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे सांख्यिकीय ज्ञान त्यांना प्रत्यक्ष जीवनामध्ये व्यवहारामध्ये कशाप्रकारे वापरता येतं याचा प्रत्यक्ष अनुभव हा उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांना आज येतो आहे. म्हणजे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये आपलं जे व्यवहारिक ज्ञान आहे त्या व्यवहारिक ज्ञानाचा उपयोग त्यांना करता यावा यासाठी माध्यमिक विद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शालेय अंतर्गत असणारे जे उपक्रम आहेत ते उपक्रम राबवले जातात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी आमच्या विद्यालयातील मुख्याध्यापक, माझे सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वजण सदैव तत्पर असतात आणि अशा अनेक प्रकारचे उपक्रम विद्यालयामध्ये राबवले जातात. आज आपल्या खडकओझर गुऱ्हाळे माध्यमिक शाळेच्या वतीनं आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आज गावकऱ्यांच्या वतीनं अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांना मिळाला. अतिशय लहान वयात विद्यार्थ्यांना मार्केट काय असतं ते आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गावाला प्रात्यक्षिक दाखवलं आणि गावकऱ्यांनी पण त्या गोष्टीला असा उदंड प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी भाजीपाल्याचे असेल, काही खाद्यपदार्थांचे असेल, फळांचे असेल, कपडे असतील, अनेक नाना प्रकारच्या वस्तूंची खरेदी केली. गावामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं होतं. मी माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचं, शिक्षक वृंदांचं, मुख्याध्यापकांचं त्या आनंद मेळाव्याच्या निमित्ताने त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीत आनंद मेळावा आयोजित केला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आणि ते पुढील काळामध्येही अशाच गोष्टी राबवतील ही मी आशा व्यक्त करतो. आणि आपण ग्रामपंचायत खडकओझर गुरळे ग्रामपंचायतीच्या वतीनं येणाऱ्या काळात म्हणजे येत्या मंगळवारपासून आपणही आठवडे बाजाराची संकल्पना या ठिकाणी राबवणार आहोत आणि नियमितरित्या दर मंगळवारी आपल्या गावामध्येही खडकओझरमध्ये ग्रामपंचायतीच्या समोर ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये आठवडे बाजाराचं आयोजन करण्यात येईल. आणि मी परत एकदा शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.